संघर्ष का मनोज दादाजी पाटील यांच्या सूचनेनुसार सोलापूर 11 विधानसभा मतदारसंघात आज इच्छुकांचा मेळावा झाला। लोकशाही काय असते? हुजूर आणि सर्वसामान्य गोरगरीब सनी न्याय जोडणारे संघर्ष का मनोज दादाजी पाटील, इतर पक्षातले जे हुजूर आहेत कार्यकर्ते त्यांच्या उमेदवारा कुठं फाईल होतात? मुंबई आणि दिल्ली। महात्मा गांधीजींच्या पवनावर पाऊल टाकून वर्षातील 6 वेळा उपोषण करून आज मुक्काम पोस्ट अंतरवाली सारखे ठिकाणी गावाकडे छाला गांधीजींचा आदेश खऱ्या अर्थाने आज लोकशाही कोण पाळते ते संघर्ष होता मनोज दादाजी पाटील। एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या ऊसतोड कामगाराच्या पोरानं या देशात क्रांती केली। आज या माझ्या भगिनी उभारलेत, त्यांचं हे मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत। त्यांचं शिक्षण झालं युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमध्ये। उच्च शिक्षित उमेदवार आमच्याकडे आहेत। एकीकडे माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंदळकरांसारखे बार्शी मतदार मतदारसंघातून इच्छुक आहेत आणि थोड्या वेळापूर्वी एक इच्छुक सोलापूर शहर उत्तरमधून सर्वसामान्य रिक्षावाला, म्हणजे विश्वासार्हता काय असते, नेता कसा असावा, प्रामाणिकता कशी असते, काल तुम्ही बघितलं 12 तारखेला झालेला दसरा मेळावा, ऐतिहासिक असा दसरा मेळावा झाला। त्या मेळाव्यामध्ये तुम्ही बघितलं की लोक कसे येतात, पण आम्हाला बी आता बघायचं आहे, कारण लोकसभेला ज्यांचा फायदा दिला ती लोक पण आमची दखल घ्यायला तयार नाही। मग आमचा आग्रह असा आहे की संघर्षोद्यानात आपलं स्वतःचं सरकार स्थापन केलं पाहिजे, स्वतःचे उमेदवार मतदारसंघात उभारून दिले पाहिजे। नेमके किती लोक आपल्या पाठीमागे येतात ते आपण चेक केलंच पाहिजे, कारण आपण ह्याला पाडा म्हणलो ज्यांना निवडून आलं ते पण यायला तयार नाही। आजच्या बैठकीत काय झालं मागे काय सांगा? आम्ही सर्व अधिकार मतदारसंघातून 10 जण इच्छुक आहे। तुम्ही 10 जण एकत्र बसायचं, तुम्ही एक नाव सुचवायचं, हे कोण सांगितलं? संघर्ष होता मनोज दादांनी सांगितलं। ह्यांच्यातून एक नाव आलं, त्या नावाच्या पाठीमागे सगळ्यांनी ताकदीने उभं राहायचं। जर ह्यांच्यात मेळ नाही बसला तर या सगळ्यांनी अंतरवाली सरडीला जायचं, तिथून जे नाव डिक्लेअर होईल त्याच्या पाठीमागे ताकदीने उभं राहायचं, असा निर्णय आता झालेला। जिल्ह्यातून किती अर्ज आलेले आहेत? सोलापूर शहर व जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातून 150 इच्छुकांनी सोलापुरात आज दिलेल्या आणि अंतरावी सरकारी दिलेल्या अशा एकूण उमेदवारांची संख्या आहे 150। याच्यामध्ये मुस्लिम बांधव आहेत, धनगर बांधव आहेत, लिंगायत बांधव आहेत, दलित बांधव आहेत। सर्व समाजाला छत्रपती शिवरायांप्रमाणे राज्यकारभार करत असताना 18 जाती आणि 12 बलुतेदाराला घेतल्याशिवाय हे राज्य उभं राहू शकत नाही। मतदान काय फक्त मराठा समाज करणार नाही, हे सगळे बांधव करणार आहेत, सगळ्या जातीचे लोक करणार आहेत। त्यामुळे ह्या उमेदवारी देत असताना सर्व समाजाला निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही मान्य मनोज दादा करतील अशी आम्हाला आशा आहे।